नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, ई स्टडी सर्कलवर आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. 1 जानेवारी, 2 जानेवारी आणि 3 जानेवारीच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी MPSC, तलाटी, क्लार्क, पोलीस भरती, IBPS, बँकिंग इत्यादी सर्वच परीक्षाकरता अत्यंत महत्त्वाच्या. तरी आपण शेवटपर्यंत बघा. जर आत्तापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब केलं करून घ्या, आणि सबस्क्राईब केलं असेल तर बाजूला जे बेल आयकन आहे त्यालासुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. ओके, जर तुम्ही बेल आयकनला क्लिक नाही केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार नाही. ओके, तर बघा, पहिली जी बातमी येत आहे ती येत आहे स्टेट बँकेनं तिच्या विद्यमान मूळ व्याज दरामध्येच म्हणजेच बेस रेटमध्ये आणि संदर्भीय मूळ कर्जदर म्हणजेच बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेट जे आहे त्याच्यामध्ये 0.30% कपात केली आहे. तर हे नोट डाऊन करून ठेवा, 0.30% आणि कशा कशामध्ये, बेस रेटमध्ये आणि बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेटमध्ये. बँकेचे जे की जुने कर्जदार आहे यांना त्याचा फायदा होणार आहे. बँकेची जी की निधी उभारण्याशी निगडीत असणारं MCLR हे जे आहे त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची बदल केलेला नाही आहे. जे की निधी उभारण्याकरिता MCLR हा यूजफुल असतो. एका वर्षाचा जो की MCLR आहे तो किती आहे तो पण लक्षात ठेवा, 7.95% इतका MCLR आहे. एप्रिल 2016 नंतर कर्ज घेणारे जे की आहे त्यांची EMI याच्यामुळं कमी होणार नाही असं सुद्धा सांगितलं आहे. त्याच्यानंतरची बातमी, पाकिस्तान विरोधात अमेरिकेची कारवाई. अमेरिकेनं कारवाई करत पाकिस्तान लष्कराला जे की मदत करत होतं, करत आलेलं होतं, अमेरिका 255 दशलक्ष डॉलरची वार्षिक मदत जी आहे ती रोखलेली आहे. ट्रम्प यांनी आजवर जे की अमेरिकेचे कुठल्याही राष्ट्राध्यक्षाने वापरले नाही अशा कडक भाषेत त्यांनी जे की पाकिस्तान आहे त्याला इशारा दिला आहे. अमेरिकेनं दिलेल्या अब्जावधी डॉलरच्या मोबदल्यात अमेरिकेची पाकिस्तानने फसवणूक केली असं त्यांनी डायरेक्ट म्हटलेलं आहे. ओके, 15 वर्षात अमेरिकेनं पाकला जवळपास 33 अब्ज डॉलर इतकी मदत केलेली आहे. 33 अब्ज डॉलर इतकी मदत केलेली आहे अमेरिकेनं. त्याच्यानंतरची बातमी, रणजी चषक हे विदर्भानं फर्स्ट टाइम जितलेलं आहे. ओके, तर लक्षात ठेवा कुठली स्पर्धा, रणजी चषक स्पर्धेत विदर्भानं प्रथमच जेतेपदक पटकावलं. विदर्भानं पहिल्या धावात जे आहे 7 बाद 532 धावावरून डावाला सुरुवात केल्यानंतर 15 धावा त्याच्यामध्ये जोडल्या आणि एकूण 547 धावांचा डोंगर रचला. रजनीश गुरबाणीने हॅट्रिकसह 6 बळी घेतले आणि अक्षय वाडेकरचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे पहिलेच शतक याच्यामध्ये झळकावले. तर रणजी चषक स्पर्धेचं जे आहे जेतेपद हे विदर्भानं पटकाविलेलं. त्याच्यानंतरची न्यूज, नीती आयोग जे आहे, नीती आयोगाचा एक प्रस्ताव आहे त्याच्यानुसार भारतात जर मिथेनॉलचा प्रयोग जर केला, कशामध्ये, पेट्रोलियम पदार्थामध्ये मिथेनॉल जे असतं त्याचा जर प्रयोग केला तर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो असं नीती आयोगानं म्हटलेलं आहे. आयोगानं पेट्रोल आणि डिझेलमध्ये मिथेनॉल वापर करण्यात आल्याने जे की खनिज तेल आहे त्यांचे बिल घटवण्यासाठी सरकारला मदत होऊ शकते. सरकार पेट्रोलमध्ये 15% मिथेनॉल मिसळणार असण्याचं जे की आहे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं होतं. इलेक्ट्रिक कार या महाग आणि जास्त अंतर कापणं पार करू शकत नाही. जे की आहे इलेक्ट्रिक कारचं एक पर्याय आलेला आहे, परंतु हे महाग पण पडेल आणि जास्त अंतर काप पार करणं त्याला शक्य असणार नाही. त्याच्यामुळे मिथेनॉल हा जो आहे एक चांगला पर्याय असू शकतो. ओके, याच्यामुळं जे काही किमती आटोक्यात येईल डिझेलच्या, पेट्रोलच्या आणि जीवाश्म इंधनावरील जे की आपलं अवलंबन आहे ते सुद्धा कमी होण्यासाठी मदत होईल. आणि बॅटरी बनवण्यासाठी जे लिथियम लागतं ते सुद्धा सहजासहजी उपलब्ध होत नाही, त्यासाठी आपल्याला चीनमधून ते आयात करावं लागतं. त्याच्यामुळे आयात वाढ होईल आणि जे की आहे पर्याय जर पाहिला आपण तर मिथेनॉलच्या वापरामुळं जे आहे 100 अब्ज डॉलर्स खनिज तेलाची आयात आपल्याला कमी करावी लागणार आहे 2030 पर्यंत. त्याच्यानंतरची बातमी, विजय केशव गोखले यांची भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती. विजय केशव गोखले नाव लक्षात ठेवा, विजय केशव गोखले. ओके, यांची भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. वर्तमान जे परराष्ट्र सचिव आहेत एस जयशंकर हे जे आहे 28 जानेवारीला निवृत्त होणार आहे. कोण आहे सचिव, वर्तमान जे परराष्ट्र सचिव आहे भारताचे ते कोण आहे, एस जयशंकर, आणि हे आता निवृत्त होत आहे, त्यांच्या जागेवर विजय केशव गोखले. ओके, गोखले जे होते ते चीन तसेच पूर्व आशियाशी निगडीत तज्ज्ञसुद्धा त्यांना मानलं जातं. 2013-16 ते जर्मनीमध्ये राजदूत होते. त्याच्यानंतर January 2016 ते October 2017 चीनमध्ये ते भारतीय राजदूत म्हणून त्यांनी काम केलं. October 2017 ते दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयात आर्थिक संबंध विषयक त्यांची नियुक्ती झाली. त्याच्यानंतर गोखले यांनी दिल्ली विद्यापीठातून जे आहे MA ची
पदवीसुद्धा प्राप्त केलेली आहे. तर लक्षात ठेवा, विजय केशव गोखले हे जे आहे यांची नियुक्ती परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती यांची करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर केंद्र सरकारने भारतीय वायुदलासाठी 240 अचूक, किती 240 अचूक लक्ष्यभेदी बॉम्ब, किती बॉम्ब, 240 लक्ष्यभेदी बॉम्ब नौदलासाठी 131 बराक क्षेपणास्त्राच्या खरेदीला मंजुरी दिलेली आहे. 240 अचूक लक्ष्यभेदी बॉम्ब आणि 131 नौदलासाठी बराक क्षेपणास्त्र, हे दोन्ही लक्षात ठेवा. आणि त्याची क्वांटिटी किती आहे हे पण लक्षात ठेवावं लागेल. 240 बॉम्ब आणि 131 बराक क्षेपणास्त्र, यासाठी तब्बल जो खर्च होणार आहे तो किती होणार, 1717 कोटी रुपये इतके खर्च गव्हर्नमेंट करणार आहे याच्यावरती, जे की आपल्या संरक्षण मंत्री आहे निर्मला सीतारामन यांनी हे दोन्ही प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे. रशियाकडून भारत जे आहे बॉम्ब खरीदणार आहे 1254 कोटी रुपये खर्च करून, आणि नौदलाकरिता जे आहे इस्रायलकडून, ओके, नौदलाकरिता इस्रायलच्या कंपनीकडून 460 कोटी रुपयाच्या किमतीत 131 बराक क्षेपणास्त्र जे आहे भारत खरीदणार आहे. हे क्षेपणास्त्र जे आहे जमिनीवरून हवेत मारा करण्यासाठी तयार करण्यात आलेले आहे. भारतीय जे की युद्धनौका आहे त्याच्यावरती हे क्षेपणास्त्र तैनात करण्यात येणार आहे. तर अशा पद्धतीनं या सर्व महत्त्वाचे न्यूज आपण जाणून घेतल्या परीक्षेकरिता, त्याच्याच दृष्टीनं हे आपण तयार केलेलं आहे, जेणेकरून कुठली पण एक्झाम असो सर्वच काही याच्यातून कवर होईल. आपण विनरचं नावसुद्धा घोषित करत असतो. तर जे कमेंट करतात योग्य उत्तर, पहिलं नाव आहे हरीश गंगुर्डे, शंकर केंद्रे, अजित लकळे, आशा गोखले, संदीप फोलाने, अब्दुल सय्यद, स्वप्नील भागवत, सचिन काडापुरे, अजय डापसे, गणेश बावदनकर, विक्की मगाडे, सुनंदा मिसाल, किरण निगडी, आम्रपाली यादव, पूजा जाधव, मोनिका देवरे, अमरनाथ चिंचोले, वृषाली मारवाडे, गोविंद दहीपळे, संदीप भालेराव, प्रवीण पठारे, मेघा कदम, कोमल मोहिते, शीतल बोदडे, आणि शेवटचं नाव म्हणजे भागेश लोखंडे. तर सर्व व्ह्युअर्सचं सबस्क्रायबरचं हार्दिक अभिनंदन. प्रश्नमंजुषेमध्ये आजचे जे प्रश्न आहे, पहिला प्रश्न, स्टेट बँकेने तिच्या विद्यमान मूळ व्याजदरात म्हणजेच बेस रेट आणि संदर्भीय मूळ कर्जदरात म्हणजेच बेंचमार्क प्राईम लेटिंग जो रेट आहे त्याच्यामध्ये किती टक्के कपात केला आहे तुम्हाला कमेंट करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, अमेरिकेने कारवाई करत पाकिस्तान लष्कराला करण्यात येणारी किती डॉलरची वार्षिक मदत रोखलेली आहे. डॅश डॅश स्पर्धेत विदर्भानं प्रथमच जेतेपद पटकावलं. कुठली स्पर्धा आहे ज्याच्यामध्ये आपल्या विदर्भानं जे आहे जेतेपद पटकावलेलं आहे त्या स्पर्धेचं नाव तुम्हाला कमेंट करायचं आहे. त्याच्यानंतर नीती आयोगाचे नवीन प्रस्तावानुसार भारताचा डॅश डॅशचा प्रयोग करणे हा चांगला पर्याय असू शकतो, कशाचा प्रयोग करायला पाहिजे असं नीती आयोगाने म्हटलेलं आहे. देशाकडून मेसर्स जे एस सी रोसोन बोरोन एक्सपोर्टकडून 1254 कोटी रुपयामध्ये खरेदी केली जाणार आहे. तर कुठल्या देशाकडून करणार आहे ते तुम्हाला कमेंट करायचं आहे. त्याचप्रमाणे नौदलकरिता जी खरेदी करण्यात येणार आहे ते कुठल्या देशाकडून खरेदी करणार आहे, हे दोन्ही देशाचे तुम्हाला नाव इथे कमेंट करायचे आहे. तर अशा पद्धतीनं आपण हे सर्व चालू घडामोडी बघून घेतल्या. याच्यामध्ये जरी जास्तीत जास्त तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब केलं असेल तर नोटिफिकेशन आयकनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ओके. जास्तीत जास्त लाईक करा म्हणजे अजून चांगले लेक्चर आपल्याकरिता उपलब्ध करण्यात येतील. सो धन्यवाद. जय हिंद, जय भारत.